खालील आकृती पूर्ण करण्यासाठी योग्य आकृती उत्तर आकृत्यामधून शोधा. हे पहा विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारचा प्रश्न आल्यानंतर या ठिकाणी एक प्रश्न आकृती असते आणि चार उत्तर आकृत्या दिलेल्या असतात. तर या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचा प्रश्न सोडवत असताना निरीक्षण कौशल्याचा वापर करावा लागतो. निरीक्षण कौशल्य म्हणजे काय? तर अगोदर प्रश्नाकृतीचं निरीक्षण करायचं आणि प्रश्नाकृतीमधलं जे रिकामा भाग आहे तो उत्तर आकृतीमध्ये दडलेला आहे पहा, तर तो उत्तर आकृतीमध्ये शोधायचा आहे. मग आपण पहिल्या आकृतीकडे वळू पहा. पहिल्या आकृतीचं निरीक्षण केल्यानंतर असं लक्षात येतं की या ठिकाणी एक डॉट आहे आणि एक दोन तीन एवढेच भाग आहेत. आणि या ठिकाणी जर निरीक्षण केलं रिकाम्या जागेमध्ये तर ही आकृती या ठिकाणी बसू शकत नाही. त्यानंतर आपण दुसऱ्या आकृतीकडे वळू पहा. दुसऱ्या आकृतीकडे वळल्यानंतर असं लक्षात येतं की या ठिकाणी ही मध्यबिंदू पासून या ठिकाणी इकडे रेषा आहे का. त्यानंतर हे जे एक दोन तीन चार पाच असे भाग आहेत आणि या ठिकाणी एक दोन तीन चार पाच, परंतु या ठिकाणी हा जो डॉट आहे तो दिसत नाही पहा, म्हणजे ही सुद्धा उत्तर आकृती होऊ शकत नाही. त्यानंतर आपल्याला तिसऱ्या आकृतीकडे वळायचंय. तिसऱ्या आकृतीकडे वळल्यानंतर पाहायचंय की या ठिकाणी ही सुद्धा उत्तर आकृती होऊ शकत नाही. का? तर मध्यबिंदू पासून इकडे जी रेषा आहे ती या आकृतीमध्ये दिसत नाही. आणि त्यानंतर चौथ्या आकृतीकडे वळायचंय. चौथ्या आकृतीकडे वळल्यानंतर आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी मध्यबिंदूकडून इकडं जाणारी रेषा आहे. या ठिकाणी निरीक्षण केल्यानंतर लक्षात येतं इकडं उत्तर आकृतीमध्ये एक डॉट, त्यानंतर रिकामा स्पेस, त्यानंतर एक डॉट, त्यानंतर रिकामा स्पेस, त्यानंतर डॉट, त्यानंतर रिकामा स्पेस आणि त्यानंतर डॉट. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर हे चार नंबरचा पर्याय होऊ शकतो.